तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजन पिता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या महामानवांच्या आचरण विचारांना प्रथमतः मी वंदन करते। तमाम बौद्धांची मातृसंस्था आदि बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक आदरणीय वीरताई आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्म कार्यास माझा पंचांग प्रणाम। व येथे उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे व शाखेचे सर्व अधिकारी पद अधिकारी तसेच उपासक उपासिका यांना माझा सविनय जय भीम। व ज्यांनी 10 दिवस तुम्हाला मार्गदर्शन केले अशा आमच्या आदरणीय गुरुवर्य लताताई ताळे यांना मी वंदन करते। आणि भगिनींनो, ताईंनी आताच सांगितलं सरदार ताईंनी की ह्या आमचा गुरु आहे। एक दिवस आम्ही सुद्धा तुमच्यासारखे जिथे तुम्ही बसलेले आहे तेथे बसलेले होतो, परंतु देर आई दुरस्ती आई, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणूस वळत नाही। आम्ही सुद्धा तुमच्यासारख्या शिबिरातूनच घडलो आणि एक दिवस ज्या गुरूंनी आम्हाला शिकवलं त्या गुरूंच्या शेजारी बसायला मिळालं हे फक्त आणि फक्त त्यांची मेहरबानी आहे। आणि एवढंच नाही तर बाबासाहेबांचे जे विचार आहे ते विचार घेऊन आम्ही आज येथे उभे आहे। आणि आज घरामध्ये जे मानसन्मानाचं जीवन कधी मिळालं नाही ते मानसन्मानाचं जीवन तुमच्या माझ्या बापाने आपल्याला मिळवून दिलेलं आहे। ही जी खुर्ची आहे याला या खुर्चीसाठी भाऊ भाऊचा मर्डर करतो, खून होतात। आता आपण बघतो राजकारणामध्ये सुद्धा काय वाद होतात त्या खुर्च्यांसाठी, परंतु तुमच्या माझ्या बापाने ही खुर्ची बिना पैशाची आणि मानसन्मानाची मिळवून दिलेली आहे। या खुर्चीचे हकदार तुम्ही सुद्धा व्हावं, कारण आमच्या गुरु जर येथे आहे तुम्हाला शिकवायला तर नक्कीच इथून 2-3 शिक्षिका तरी झाल्याच पाहिजे अशी मी तुमच्या प्रती म्हणजे अपेक्षा करते तुमच्याकडून। आणि तुमच्या प्रती मंगल कामना करते की तुमचं भावी आयुष्य जे आहे पुढचं ते धम्ममय हो। आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी लाख शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।